निष्काम कर्म दिनांक वीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी सत्तावन्न रामकांत बोस मार्ग बाग बाजार कलकत्ता या ठिकाणी झालेल्या रामकृष्ण मिशनच्या सभेच्या प्रसंगी स्वामी विवेकानंदांनी निष्काम कर्म या विषयावर दिलेलं व्याख्यान गीतेचा जेव्हा अगदी पहिल्या प्रथम उपदेश केला गेला तेव्हा दोन संप्रदायात मोठा वादविवाद चाललेला होता वैदिक यज्ञयाग पशुवध आणि अशाच प्रकारची कर्म ह्यातच सगळा धर्म सामावलेला आहे असं एका पक्षाला वाटे तर दुसऱ्या पक्षाचं म्हणणं होतं की अगणित अश्व आणि पशु यांचा वध करणं म्हणजे धर्म नव्हे या दुसऱ्या पक्षात संन्यासी आणि ज्ञान योगाचे अनुयायी यांचाच प्रामुख्याने भरणा होता सर्व प्रकारचा कर्मसन्यास आणि आत्मज्ञान प्राप्ती हाच मोक्षाचा एकमेव मार्ग होय अशी त्यांची श्रद्धा होती भगवंतांनी आपल्या गीतोपदेशाच्याद्वारे निष्काम कर्माची शिकवण देऊन परस्परांविरुद्ध लढणाऱ्या या दोन्ही पक्षातील मतभेद संपवले पुष्कळांचं असं मत आहे की जेव्हा महाभारत रचलं गेलं तेव्हा काही गीता रचली गेली नाही तर ती मागाहून महाभारतामध्ये समाविष्ट केली गेली आहे परंतु हे मत बरोबर नाही गीतेची वैशिष्ट्यपूर्ण शिकवण महाभारताच्या इतर सगळ्या भागातूनही आपल्याला आढळते त्यामुळे गीता ही मागावून रचलेली आहे हे मत मान्य करायचं असेल तर महाभारतात गीतोक्त उपदेश इतरत्र ज्या ज्या भागात आढळतात ते सारे भाग प्रक्षिप्त मानावे लागतील आता निष्काम कर्म म्हणजे काय आजकाल लोक असा अर्थ करू लागले आहेत की निष्काम कर्म करणं म्हणजे एखाद्यानं असं कर्माचरण करत राहणं की ज्या योगे कर्त्याच्या मनाला सुख किंवा दुःख यापैकी कशाचाच स्पर्श होणार नाही आता हा जर खराखुरा अर्थ असेल तर पशु निष्काम कर्म करतात असं म्हणण्याची पाळी येईल काही प्राणी आपली स्वतःचीच कच्ची बच्ची खातात आणि तसं करताना त्यांना तिळमात्र दुःख होत नाही लुटारू दरोडेखोर इतरांची मालमत्ता लुटतात पण तसं करताना त्यांच्या ठाई सुखदुःखाची संवेदना उत्पन्न होत नसेल तर तेही निष्काम कर्म करतात असं म्हणावं लागेल निष्काम कर्माचा जर असा अर्थ असेल तर ज्याचं अंतःकरण दगडाचं आहे असा अत्यंत अट्टल गुन्हेगार निष्काम कर्मच करत असतो असं मानावं लागेल भिंतींना सुखदुःखादी भावना नसतात दगडालाही नसतात पण म्हणून भिंत किंवा दगड कर्म आचरत असतात असं काही म्हणता येत नाही हा अर्थ ग्राह्य मानल्यास निष्काम कर्माचा हा सिद्धांत म्हणजे दुष्टांच्या हाती पडलेलं अमोघ शस्त्रच आहे असं म्हणावं लागेल हे दुष्ट लोक दुष्कृत्य करत जातील आणि आपण निष्काम कर्म करत असल्याचं जगभर सांगत सुटतील निष्काम कर्माच्या सिद्धांताचा जर असा अर्थ असेल तर मग गीतेनं एक भयानक सिद्धांत प्रतिपादला आहे असंच म्हणावं लागेल या सिद्धांताचा खचितच असा अर्थ नाही शिवाय असं की गीतोपदेशाशी निगडित असलेल्या व्यक्तींचं जीवन जर आपण अवलोकलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या व्यक्ती अगदी वेगळं जीवन जगत होत्या युद्धामध्ये अर्जुनानं भीष्म द्रोणांना मारलं हे खरं पण त्यानं स्वार्थ स्वतःच्या सगळ्या आकांक्षा आणि स्वतःचं क्षुद्र व्यक्तित्व यांचा लक्षावधी वेळा त्याग केलेला होता गीता ही कर्मयोगाचा उपदेश करते आपण आपली कर्म योगाच्या सहाय्यानं म्हणजे एकाग्र चित्तानं करायला हवीत अशा प्रकारे एकाग्र चित्त होऊन केलेल्या कर्मामध्ये म्हणजेच कर्म योगामध्ये क्षुद्र अहम भावाची जाणीवच उरत नाही जेव्हा एखादा मनुष्य योगबुद्धीनी कर्म करत असतो तेव्हा त्याच्या ठाई मी हे कर्म करीत आहे मी ते कर्म करीत आहे ही जाणीवच नाहीशी होते पाश्चिमात्य लोकांना याचा आकलनच होत नाही ते असं विचारतात की ही अहमतेची जाणीवच जर गळून पडली ही अहमताच जर नष्ट झाली तर मनुष्य कर्म कसं करू शकेल पण जेव्हा एखादा माणूस एकाग्र चित्ताने कर्म करतो तो जेव्हा स्वतःविषयीची सर्व जाणीव विसरून कर्म करतो तेव्हा त्याच्या हातून घडणारं कर्म अनंतपटींनी चांगलं असतं आणि हा अनुभव प्रत्येकाला आपल्या जीवनात आलाच असेल अन्नपचनादी कर्म आपण अजाटपणे करत असतो काही कर्म आपण जाणीवपूर्वक करत असतो आणि काही कर्म जणू समाधी मग्न होऊन करत असतो त्यावेळी आपल्या ठाई क्षुद्र अहमभावाची जाणीव नसते एखादा चित्रकार जर चित्र काढण्यामध्ये संपूर्णपणे निमग्न झाला आणि त्याला जर आपल्या अहमतेचा संपूर्ण विसर पडला तर तो उत्तमोत्तम चित्र काढू शकेल उत्तम स्वयंपाकी आपलं सगळं लक्ष हातातल्या अन्न पदार्थांच्या सामग्रीवर केंद्रित करतो काही काळ पावेतो त्याला इतर कशाचीही जाणीव राहत नाही पण या सगळ्यांना आपापली विशिष्ट कर्मच अत्यंत चांगल्या प्रकारे करता येतात कारण ती कर्म करण्याची त्यांना सवय झालेली असते तथापि गीतेचं एक सांगणं असं आहे की सगळीच कर्म अशाच चित्ताने करावीत जो योगाच्या द्वारे ईश्वराशी एकरूप झालेला असेल तो आपली सगळी कर्म अशाच एकाग्र चित्ताने करतो तो कधीही स्वार्थ धोंडाळत नाही अशा प्रकारे केलेल्या कर्मांमुळे जगाचं नेहमी कल्याणच होतं आणि अशा कर्मामुळे अकल्याण कधीच घडून येणार नाही जे या रीतीने कर्म करतात ते स्वतःसाठी कधीही काहीही करत नाहीत प्रत्येक कर्माचं फळ हे चांगल्या वाईटाचं मिश्रण असतं असं एकही चांगलं कर्म नाही की ज्यात वाईटाचा काही ना काही अंश नाही अग्निभोवती जसा धूर असतो तसंच प्रत्येक कर्मात काही ना काही वाईट असतंच ज्या कर्मातून अधिकाधिक चांगलं निपजेल कमीत कमी वाईट निपजेल अशीच कर्म आपण केली पाहिजेत अर्जुनानं भीष्म द्रोणांना मारलं हे खरं पण त्यानं हे केलं नसतं तर दुर्योधनाचा पराजय करता आला नसता आणि आसुरी शक्तीने दैवी शक्तीवर मात केली असती आणि अशा प्रकारे देशावर फार मोठी आपत्ती कोसळली असती देशाची सगळी सत्ता मुठवर गर्विष्ठ आणि धर्मभ्रष्ट राजे बळकावून बसले असते आणि परिणामी जनतेच्या दुर्भाग्याला पारावार उरला नसता तसंच श्रीकृष्णांनी कंस जरासंध किंवा त्याच्यासारख्या इतर जुलमी राजांना यमसदनी धाडलं हे खरं पण त्याचं एकही कृत्य स्वार्थी हेतूने झालेलं नव्हतं त्यांनी जे जे केलं ते सगळं परहितासाठी केलं आपण मेणबत्तीच्या प्रकाशात गीतेचं वाचन करतो पण त्याच मेणबत्तीमुळे असंख्य बारीक सारीक कीटक मृत्युमुखी पडत असतात यावरून असं दिसतं की प्रत्येक कर्माला काही ना काही वाईट चिकटलेलं असतच आपल्या क्षुद्र अहमभावाची जाणीव न बाळगता जे लोक कर्म करतात त्यांच्यावर वाईटाचा परिणाम होत नाही कारण जगाचं कल्याण व्हावं या हेतूनच ते कर्म करत असतात निष्काम कर्म केल्यानं अनासक्तीनं कर्म केल्यानं अना कर्त्याला के परमानंदाची आणि मुक्तीची प्राप्ती होते कर्मयोगाचं हे रहस्य भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत शिकवलं आहे